स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से अपने वादा ये वादा कर लिया हमने स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से अपने वादा ये वादा कर लिया हमने स्वच्छ भारत हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी चल 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 कल 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 एक धुली सी जिंदगी स्वच्छता की ज्योत लेकर घर घर जाएंगे साफ सुथरी रोशनी में सब नहा हर गली अब उन्नति की राह जाएगी भूख आशा की आंगन आंगन गाएगी स्वप्न गांधी जी का अब साकार करना है स्वच्छता का देश में त्योहार करना है से ही करनी होगी शुरुआत बनाए स्वच्छ भारत साथ साथ एक पवित्र सी हवा बहेगी उज्जवल उज्जवल हो भारत कोना कोना निर्मल होगा विश्व कहेगा जय भारत जाग उठेंगे भाग्य हमारे स्वच्छ बनेगा ये भारत जाग उठेंगे भाग्य हमारे स्वच्छ बनेगा ये भारत काळामध्ये तीन लोकांचं कौतुक करणं हे अत्यंत आवश्यक आहे यापैकी पहिली व्यक्ती म्हणजे डॉक्टर दुसरी व्यक्ती म्हणजे खालीवर कुणाचा दर्जा नाही आहे मी सांगतोय दुसरी व्यक्ती म्हणजे पोलीस ज्यांनी दिवस रात्र करून नाकाबंदी करून इकडनं तिकडनं जो रोगाचा प्रसार होत होता तो टाळण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गाव गाव घर घर स्वच्छ ठेवण्याचं काम या करोनाच्या काळामध्ये सुद्धा अत्यंत तुमच्या जीवावर येत असताना सुद्धा जर कोणी केलेलं आहे ती व्यक्ती म्हणजे तुम्ही त्यामुळे सगळीकडे सगळ्यांचा सत्कार होत असताना स्वच्छता कामगारांचा सुद्धा सत्कार करावा असा हेतू घेऊन प्राचार्य आर जी देसाई सरांनी हा कार्यक्रम केला आणि तुम्हाला एक प्रेमाचं प्रतीक म्हणून तुम्हाला हे टिफिनचे डबे दिलेले आहेत या ठिकाणी सकाळी तुम्ही घरातून बाहेर पडता आणि घरातून येऊन काम करीतोपर्यंत
तुमचं जे अन्न असतंय ते थंड असतंय, आम्ही गरम गरम खाणार आणि तुम्ही काम करून कष्ट करून थंड खाऊ नये ही त्याच्यामध्ये त्यांची भावना आहे. आपल्या देशामध्ये पूर्वी कामगारांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय वाईट होता. बऱ्याच वेळेला आता तुम्ही पंतप्रधान मोदींचं भाषण ऐकलेलं असेल, बऱ्याच वेळेला लोक काय म्हणणार, कचरेवाला आला. मोदीने अतिशय छान सांगितलेलं आहे, कचरेवाला कोण, कचरा करणारे आम्ही, स्वच्छ करणारे कोण, तुम्ही. मग कचरेवाला हा शब्द त्यांना वापरू नका हे सगळ्यात पहिल्यांदा मन की बात मधून मोदींनी सांगितलं. स्वच्छता कामगार म्हणा आणि त्याच्यानंतर त्यांनी देश स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता अभियान सुरू केलं आणि स्वच्छता अभियान फक्त तुम्ही काम करताय म्हणून हे यशस्वी होणार असं नाही आहे. सगळ्यात महत्वाची जबाबदारी आमची आहे. आम्ही उठसूट कुठेही पिचकारी टाकत गेलो, हातात मिळालेला कचरा कुठेही टाकत गेलो किंवा रस्त्यातून गाडीतून जाताना जे खातोय ते रस्त्यात टाकत गेलो, अशी जोपर्यंत आमची मानसिकता आहे तोपर्यंत आम्ही काय स्वच्छ होणार नाही, आमचं गाव स्वच्छ होणार नाही, गल्ली स्वच्छ होणार नाही. आज जगामध्ये सगळ्यात स्वच्छ देश म्हणून आम्ही सिंगापूर मानतो. सिंगापूर हे जगातलं एकेकाळी अतिशय घाण शहर होतं, सगळ्यात घाण, सगळी रोगराई तिथं होती. परंतु त्यांच्या देशाच्या अध्यक्षांनी असं ठरवलं की माझं गाव स्वच्छ झाला पाहिजे, माझा देश स्वच्छ झाला पाहिजे. त्यांनी लोकांच्या मनामध्ये हे बिंबवलं की हे काम तुमचं आहे, हे कामगारांचं नाही आहे. आणि त्या देशातल्या लोकांनी ठरवलं की मी कचरा जो आहे तो कचरा कुंडीतच टाकीन किंवा मी जो कचरा आहे तो घरातल्या डस्टबिनमध्येच टाकीन आणि दुसऱ्या दिवशी जी गाडी येईल किंवा स्वच्छता कामगार येईल त्यांच्याकडे सुपूर्द केलो की सगळं स्वच्छ होऊ शकते. आणि केवळ 4 ते 5 वर्षामध्ये सिंगापूर स्वच्छ झालं आणि जगातील एक नंबरचं स्वच्छ शहर म्हणून जी 10 देश आहेत त्याच्यामध्ये सिंगापूरचं नाव घेतलं जातं. आमच्या देशामध्ये अजून ही प्रवृत्ती, आमच्या देशामध्ये मानसिकता नाही आहे. मध्यंतरी एक आमचे मित्र आले होते, ते सांगत होते की फॉरेनमध्ये आम्ही गेलो, लंडनमध्ये गेलो किंवा ऑस्ट्रेलियामध्ये गेलो किंवा अमेरिकेमध्ये गेलो, चॉकलेट खाल्लो तरी कचरा खिशात ठेवतो. हाच माणूस 20-25 वर्ष जरी परदेशामध्ये राहिला आणि भारतात आला, विमानतळावर चॉकलेट खाल्लं, रस्त्यावर टाकलं. इथं आम्ही नियम पाळतो, इथं मात्र नियम पाळत नाही, हे चुकीचं आहे. हे नियम आम्ही जोपर्यंत पाळत नाही तोपर्यंत देश स्वच्छ होत नाही. जग एवढं पुढे जात असताना आम्ही का मागावं? आमच्याकडे बऱ्याच वेळेला तुम्ही बघताय, सकाळी बघताय किंवा संध्याकाळी बघताय, लोक कुत्री घेऊन फिरायला जातात. कुत्री घेऊन फिरायला जाण्यामध्ये त्यांचा हेतू काय? की हे कुत्रं घरामध्ये घाण करतंय, त्याचं लग्नीचं वेळ झालेला आहे, त्याचं शिशीचं वेळ झालेलं आहे म्हणून त्याला बाहेर आम्ही फिरवून आणतो. एका पुस्तकामध्ये मी असं वाचलं होतं, जपानमध्ये कुत्रं फिरायला घेऊन गेलं, ज्ञानेश्वर मुळे नावाचा एक इंडियन फॉरेन सर्व्हिसचा ऑफिसर, IAS अधिकारी त्यानं लिहिले, IFS अधिकारी त्यानं सांगितलेली गोष्ट आहे. ते एक दिवस गार्डनमध्ये गेले होते भारतात, जपानमध्ये ते उच्चायुक्त होते, कमिशनर होते. गार्डनमध्ये गेले, गार्डनमध्ये फिरायला गेलेले असताना तिथं एक बाई आपल्या कुत्र्याला फिरायला घेऊन आली होती आणि फिरायला घेऊन आल्या असताना त्या कुत्र्यानं शिशी केलं आणि शिशी केल्यावर हे बघत बसल्या तर ही बाई काय करते. ती बाई कडेला गेली, त्या बाईनं त्या कुत्र्याला एका खांबाला बांधलं, त्याच्यानंतर आपल्या प्लॅस्टिकची बॅग काढली, हातामध्ये जे हातमोजे असतात ते हातमोजे घातले आणि त्याच्यानंतर ते भरून ते डस्टबिनमध्ये टाकून मग कुत्र्याला घेऊन ती बाई फिरली. अशा मानसिकतेमुळे आमचा देश स्वच्छ होत असतो. आणि सध्या तरी आमची मानसिकता अजून तशी झालेली नाही आहे, त्या दृष्टीने आता आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु हा देश स्वच्छ ठेवण्यामध्ये, हे गाव स्वच्छ ठेवण्यामध्ये तुमचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. याला म्हणजे काय तोड नाही आहे. आणि आता जे मार्चपासून जे महामारी आलेली आहे त्या काळामध्ये तुमच्या जीवावर बेतण्याचं कारण काय? प्रत्येक घराघरामध्ये जाऊन कचरा गोळा करून तो तुम्ही चिरमुरी कुठे असेल तिथपर्यंत तुम्ही नेत असता आणि हा गाव स्वच्छ करत असता,
त्यामुळे तुमचं कौतुक करणं हे महत्त्वाचं होतं आणि आरजी देसाई सरांनी आज हा एक महत्त्वाचा भाग उचललेला आहे आणि तुमचं कौतुक केलेलं आहे त्याबद्दल आरजी सरांचं सुद्धा मी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद करतो आणि भविष्यात सुद्धा तुमचं काम कठीण आहे मला माहीत आहे. दररोज सकाळी मी जातोय, जवळपास आम्ही सर या ठिकाणी 30 वर्ष राहतोय, सगळे वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ मंत्री या भागामध्ये राहतात हे तुम्हाला माहीत आहे. जरा कुठे कचरा झाला तर मॅडमना फोन येत आहे किंवा कार्यालयात फोन येत आहे, तिकडनं तुमच्याकडे फोन येत आहे. आता मला माहीत नाही, पूर्वी मी 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय की तुम्हाला 3-3 वेळा हजेरी द्यावं लागत होतं. आता किती वेळा हजेरी द्यावं लागतंय मला माहीत नाही. सकाळी आल्यावर 5:30-6 एकदा हजेरी द्यावं लागत होतं, त्याच्यानंतर दुपारी जाताना एकदा हजेरी द्यावं लागत होतं, त्याच्यानंतर 4 आल्यावर एकदा हजेरी द्यावी लागत होती. असा कार्य होता. हे सांगायचं कारण म्हणजे माझे काका जे होते ते सॅनिटरी इन्स्पेक्टर होते निपाणी नगरपालिकेमध्ये, त्यामुळे ते सांगत होते की ह्यांची अवस्था अशी वाईट आहे, आजारी असलं तरी तुम्हाला सबस्टिट्यूट कोण देणार, तुम्हाला पर्याय कोण देणार. इतर वेळेला एखादी व्यक्ती आजारी असली तर माझ्याबद्दल ह्या व्यक्तीला घेऊन जा, काम करू नये असं आम्ही सांगत होतो. परंतु पूर्वीच्या काळी अशी पद्धत नव्हती. आता ठेका सिस्टीम आलेली आहे, यामुळे सुद्धा प्रचंड बदल झालेले आहेत आणि अशा बदलामध्ये सुद्धा तुम्ही अतिशय चांगलं कार्य करत आहात, याबद्दल पुन्हा एकदा तुमचं कौतुक करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो आणि आरजी देसाई सरांना सुद्धा कुटुंबियांना धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. समाज आम्हाला बरंच काही देत असतो, त्या समाजातले तुम्ही एक देव माणसं आहात सगळे. मला जाणवतं कित्येक वेळेला का मी दुसऱ्याच्या घराच्या समोरचं झाडू, अशी तुम्हाला कधीच भावना येत नाही. नाही, हे माझं कर्तव्य आहे, हे माझ्या देशातल्या माझ्या लोकांच्या करता मी करतोय कुठेतरी भावना आहे. आणि तुम्ही सगळे तरुण लोक आहात, पहाटेपासून करताय. मला सगळ्यात महत्वाची ती संकल्पना आवडली म्हणून ताईंना मी सांगतो की सरांना हे तुम्ही द्यावं, कारण ही संकल्पनाच फार महत्वाची आहे, दैवी संकल्पना आहे. कौतुक सरांचं अनेक वेळा आहे. ही